मनपूर्वक त्या ठिकाणी स्वागत करतोय आणि भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचा पक्ष प्रवेश माननीय देवेंद्रजींच्या उपस्थितीमध्ये आज मी या ठिकाणी घोषित करतोय. पुष्पगुच्छ देण्याआधी त्या दोघांनाही गमछे घालून पक्षातला प्रवेश हा कार्यक्रम आपण पूर्ण करू अशी मी त्या दोघांकडे विनंती करतो. श्री जगदीश अण्णा कुटी अमीन हे वॉर्ड क्रमांक 82 या वॉर्डातून निवडून आलेले नगरसेवक आहेत. काँग्रेसचे ते जिल्हाध्यक्ष आहेत आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षांना आज त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा सुद्धा सुपूर्त केलेला आहे. त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्त्यांचा एक वेगळा कार्यक्रम पक्ष प्रवेशाचा होणारच आहे. बरोबरीने वॉर्ड क्रमांक 216 इथले निवडून आलेले नगरसेवक राजेंद्र दत्तात्रय नरवडकर हे सुद्धा त्या विभागातील अतिशय जुने कार्यकर्ते नगरसेवक आणि नेतृत्व करत आहेत. त्या दोघांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि मी नरवडकर साहेबांना पहिल्यांदा आणि नंतर माननीय अमित साहेबांना विनंती करीन की त्यांनी आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आपलं मत मांडावं. नमस्कार. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपले नेते फडणवीस साहेब, मुंबईचे अध्यक्ष अशी शेलाट साहेब, माझे स्थानिक आमदार व कॅबिनेट मंत्री डोडा साहेब, पराग अडवाणी साहेब प्रवक्ते, माझे मित्र सहकारी जुने अनिल पटेल या सर्वांनी मला आज प्रवेश दिला आहे, मला स्वागत केलं आहे, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. यापुढे राष्ट्रीय प्रवासात प्रगती दिशेने माझा देखील काही हातभार लागावा या हेतून मी प्रवेश करतो आहे. कारण आधीच्या प्रवासात अनेक अडथळे होते. माझ्या अनुभवाचा कार्याचा फायदा विनियोग झाला नाही असं माझी प्रामाणिक इच्छा होती. अनेकदा ती व्यथा मी जुन्या पक्षात जिथे मी त्या राजीनामे आलो आहे ते व्यक्त करून देखील त्याची दाद घेतली गेली नाही. मला खात्री आहे डोडा साहेब, फडणवीस साहेब, आशिष शेलारजी मला कामाची संधी देत आहेत, त्याचा मी चांगला उपयोग करून आपला पक्ष मुंबई महाराष्ट्र याचं नाव चांगला करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोलूया, फडणवीस साहेब, तसेच मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारजी, आमचे आमदार पराग अडवाणी जी आणि पालकमंत्री साहेब रोडा साहेब, तसंच आता भाषण केलेलं आमचे राजेंद्र नरवणकर साहेब. डिझाईन करताना भरपूर दुःख झालं. आता कुठेतरी चांगला प्रवास जायला पाहिजे आणि फडणवीस साहेबांनी म्हणजे चांगलं मार्गदर्शन दिल्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीत सामील झालेलो आहोत. की भाषण करण्याची तुम्हाला हे भेटेल आमच्या विभागात, आमच्याबरोबर भरपूर लोक येणार आहेत, ते पण आमच्या विभागात त्याची सत्कार समारंभाची आम्ही कार्यक्रम आमदार साहेबांच्या नेतृत्वाकडे घेऊ. आणि आज जास्त न बोलता पुढच्या वेळी बोलू. धन्यवाद. मी आमच्या दोन्ही सहकार्यांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि एक गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित करतो की माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये विकासाची जी गती संपूर्ण देशात राज्यामध्ये माननीय आमचे नेते देवेंद्रजी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, अजितदादा या सरकारच्या नेतृत्वात खूप मोठ्या प्रमाणात अन्य पक्षातील प्रमुख नेते आणि सहकारी यापुढे सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या विचाराबरोबर आणि मोदी